ओके सर्वांचं ड्रॉइंग क्लासमध्ये ड्रॉइंग अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्ताने मी तुम्हाला पेन्सिल स्केच करून दाखवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्केच मी तुम्हाला करून दाखवत आहे. माझं नाव आहे सोमनाथ कलशेटी सर. सगळेजण न बोलता लक्ष द्यायचं, हे पेन्सिल स्केच हलके हातानं काढावं लागेल. हे मी अगोदर घेतलेलं आहे, मिळेल ना आहे, त्यानंतर काढायला सुरुवात होतो. या ठिकाणी आता टोपी येणार आहे. ओके ठीक आहे, डोंट डिस्टर्ब मी. आहे ना लक्ष सर्वांचं? हो सर. संकीर्तना तू तू देखील बघतेस ना? शेडिंग नंतर करूया, स्केच अगोदर करूया आपण. ठीक आहे का? करूया शेडिंग पण, पहिला ड्रॉइंग करूया नंतर शेडिंग करूया. अशा पद्धतीने इथं फेस येणार आहे. थोडंसं थोडंसं अलीकडे आलं की थोडंसं पलीकडे घेऊया. येते का व्यवस्थित? काय काढले मी सध्या? काय काढते? आयब्रो. पाप डोळ्याच्या पापण्यावरील केस दाखवतोय. ओके नो प्रॉब्लेम. दोन्ही डोळे सारखे आकाराचे आले पाहिजेत शक्यतो करून. एकदम गोलाकार पाहिजेत डोळे दोन्ही सेम साईजचे. थोडंसं बाहेरचं बाजूला पाहिजे. लीड पेन्सिलपेक्षा आपली साधी पेन्सिल वगैरे चांगले, नटराजचे किंवा डॉमचे वगैरे पेन्सिल चांगले असतात. हे लीड पेन्सिल आहे. मध्ये मध्ये काय हे खूरपणा दिसतो, याचा खूर असल्यामुळे थोडंसं दिक्कत येतो. दिसतंय का?
यस हां त्याला थोडंसं घेऊन जा तू जा त्याला दाखव टॉयलेट कुठे जातो आणखीन काही एक्स्ट्रा काय तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही कापूस घेऊन थोडंसं मर्ज करू शकता किंवा बोटाने देखील थोडंसं घासू शकताय अशा पद्धतीने स्केच कंप्लीट झालेला आहे त्यानंतर डिटेल्समध्ये आपण शेडिंग केल्यानंतर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पेन्सिल स्केच कंप्लीट झालेला तुम्हाला दिसेल धन्यवाद